नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचारे यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे। तर आज स्वयंपाक आताच आवरून झालाय आणि ते झोपलेले आहेत। मला तर खूप भीती वाटू राहिली उठवायला त्यांना, पण आहे ना मम्मीने सांगितलं तुझं तू उठवायचं, भाऊजींना विचारलं तर भाऊजी पण म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्ही, कारण का ते चिडून झोपले, आज उशीर झाला स्वयंपाकाला। तर पाहते किती चिडतात माझ्यावर तुम्ही। हो नको नको, परत ते मला बोलबड करते, मम्मीला आवाज दे ना। नाही हो भाऊजी, मग ते परत नाही कला करते बर का, त्यांना दिसत नाही माहितीये ना तुम्हाला चष्मा काढल्यावर। तर त्याचा प्रश्न चष्मा तुम्ही सांगा बस। उठा ना जेवायला। चल जेवायला। जेवायला। विनू। ए विनू। ए विनू। चल ना जेवण करायला। अरे आज उशीर झाला थोडा स्वयंपाकाला, दुखत होत। कशी काय तुमच्या कधी लवकर तर कधी उशीर स्वयंपाक असू जा वेळचा। पण त्या दिवशी झाला उशीर, स्वयंपाक लवकर करायचं, आम्ही थकून येतो दिवसभर। हा मग काय झालं, झाला उशीर मग लगेच झोपायचं असतो उशीर कधीतरी। काय रे आदित्य बरोबर होत असतो का नाही उशीर कधी कधी, कधी कधी आमच्या आदित्य भाऊजी समजून घेऊ शकते, उशीर चालत नाही त्याला, टाइमशीर जेवण पाहिजे। जेवण कर, अरे उठ ना, आम्ही सगळे जेवायचं अजून। चला ना जेवायला, हो काय नाही तुम्ही, मी काहीच नाही वाढलं। उठ ना मग तू, पण तो उठला तरच मी जेवायला येईल। मग तू तरी उठ ना, तो उठल्यावरच मी जेवायला येईल। अरे पण तू असं काय झोपला उठून तो बस, तेच ना किती भूक लागली, कधीची भूक लागली, तुमचं काय चाललं, काय बनवलं जेवायला। जेवायला का आपली आज हे काय बनवलं माहितीये का, मटकी बनवली आहे, जांभळ्यावर राहिल्या तरी तुमचा स्वयंपाकाचा तपास नाही। चल आता लय नाटके नका करू, सवय कुठं काय म्हणतो मी, बाहेर जाते कुठं जाते, घरातच राहतो, उशीर झाला म्हणजे गाव मोकळला असत का, असं राहत का तुमच्याशिवाय, तू हेच घेऊन जाते आपल्याला बाहेर। हा चल जेवायला, लय नाटके नका करू, समजला ना। चल हळू काढ गो चार्जर, हळूहळू काढ चष्मा द्या, नाही तर डोळे बाहेर येतील तुमचे। चल आता जेवायचं, थोडं डोकं दाबूक तुझं, नाही तर नको। चल मग आता जेवण करायचं, काही काम नाही, लवकर स्वयंपाक वर जातो, किती उशीर लावतो। हा ज्या वेळेस स्वयंपाक होतो त्यावेळेस तुम्ही नाही येत, लय बडबड करताय एखाद्या दिवशी उशीर झाला, बघत बसा बघा तुम्ही कशी बडबड करताय पोर मला। विनू आम्ही व्हिडिओ चालू केलाय आज, माहितीये तुला, तुला व्हिडिओ काढू सुद्धा ध्यान नाही आज, इतकं झोप लागलं, एवढं थकला मला तू, डोकं। हा बरोबर, आपच आलाय त्याला, तुला थोडं बाम लावू का डोक्याला। अरे मग काय असू राहिली ती, मग काय रडन का, तुला दिसत आहे का, रडू का रडू, मला वाटलं दिसत नाही चष्म्याचा करू तू उठले काय नाही, डोकं दुखत नाटके करू राहिले नसते, नाटक नाही करत, ऐकू जी तू तू जीत चिवून दे, इतकं उशीर लागत स्वयंपाकाला, आजरा सांगायला लागत
शांत बसाव तुम्ही. चष्मा कुठे? तिथे नाही आहे चष्मा. तुला चष्मा ठेवायचे सुद्ध नाही नीट. चष्मा कुठे ठेवला रे त्याचा? अय कुठे चष्मा? मला माहिती नाही. बघू मी बघते. एवढा मोठा चष्मा लागलो त्याला. बघू आहे का? ही किती आहे? सांग बर का संजय चष्मा कुठे आहे त्याचा? अगं भाई मी आताच झोपेतून उठलो. दे लवकर चष्मा त्याचा. ऋतू चष्मा मला माहित नाही. मी मला माहित नाही. ऋतू चष्मा बघ ना भावा. वहिनीच घ्यायची मी बघितलंय. मला चष्मा लपवत नका लवकर का मी मारीन मग सांगतोय. मीच ठेवलो आता. चष्मा कुठे आहे त्याचा? मला काय माहित नाही भाऊ. मग कुठे गेला? आपल्याला मधी घेऊ नका तुमच्या मध्ये. काम करून ठेवते सायकल. तू काय चढली होती वरती? संध्या हसू नको वर का. भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमाग हजार कारस्थान. हा चेहरा भोळाच नाहीये. इतके चष्मे बघत राहतो मी. काय चालू आहे चष्मा? महाराज तुम्ही बघा हे काय चालू आहे. काय करणार तो चष्म्याचे त्याच्या? चष्मा भाऊ मी कशाला घेतो चष्मा? मी ते संध्या राहतो दिवसभर. चष्मा दे संदीप त्याचा. टोपे घाल. टूप येते. टूप लावतो का डोळ्याला? चष्मा कुठे बा? चष्मा दे त्याला. चष्मा घेऊ द्या ना. चष्मा माहितीये ना दिसत नाही करून डोकं दुखतं त्यांचं. प्रॉब्लेम मी तरी काय चष्मा दे संदीप. दे त्याला चष्मा. चला जेवण करायचंय पटापटा. ऋतू जेवण कर. खरंच लपवलाय हा संदीपनीच लपवला. मी लपवलो. अरे संदीप जेवण करायचंय पटकन सांग. मी चष्मा घेऊन काय करू त्याचा? तुम्हाला आनंद भेटतो ना. आदित्य चष्मा कुठे त्याचा? आनंद भेटेल. मी काय ना चष्मा घालून माहिती. संदीपनीच लपवला आणि तू त्याचे साक्षीदार आहे. तेच ना. कुठे आधी त्याचा चष्मा? काय गोळ्या आहे त्याच्यात? द्या ना भाऊजी चष्मा. मी घातलंच नाही. सुनेवाल चष्मा देवर का? नाही बाबा मी घातलंच नाही. देन बा आपल्याला जेवण करायला जायचंय. आता भूक नाही लागली का? लवकर ते मला भूक लागली. जेवण पाय तो परत झोप राहिला. तो परत उठणार नाही आता. खरं ना तुमच्या नादे. आता मला उशीर झाला म्हणून मी गप आहे. उशीर नसतं झाला नाही मग सांगितलं असतं तुम्हाला. हा उशीर तुम्ही केला. किती उशीर करू राहिले पाहिलं? चष्मा तूच लपवू शकतो. माझं डोकं दुखतो. मी तुम्ही सांगतो. मी लपवू शकतो म्हणजे काय? तू चष्मा घेऊन काय बंगला बांधणार आहे का? चष्मा घेऊन काय? चला आज बिनाचे जेवण करा. चष्मा करून कशा चष्मा जेवतो नाकात घात जाईल तो. काय आज बिना चष्म्याने जेवण करा. गेला की मी बरोबर तोंडाकडे उठू राहिले. चष्मा दे त्याला पटकन. दे चला भाऊ एवढा उशीर झाला. बिचारा टाकून ठेवलाय. जेवण करून मला काय झोपायला यावा? ते लवकर म्हणजे दिसत नाही. रोज डोळ्याला लावते तो चष्मा. तो पाहिजे का? विनय मारू नको. तो देईन चष्मा. एवढ्या एवढ्या गोष्टीवरून लगेच भांडणं होते तुमचे. लगेच लगेच मार. माझा विश्वास नाही का? नाहीये. काय करायचं? दे त्याला चष्मा. दे रे माझ्या चष्मा. चष्मा घेऊ काळा. दे ना संदीप त्याला चष्मा. तुमचं काय म्हणणं? माझ्या डोक्यात पाहू राहिलो तुम्ही सारखं सारखं. वहिनीला बामटी भावा. वहिनीच मोबाईल घेऊन चष्मा घेऊन गेली होती. मला माहिती ना
मी आण उलट नाही कधी पण जिथे पण झोपतो ना तिथे चष्मा ठेवत असतो त्याला द्यायला लावतो थांब तुला काय करायचं जेवण करायचं तुला कोणता पण चष्मा असला तरी जेवण कर घास बरोबर तोंडात चोडीन मग तो चष्मा नाही नाही माझा आहे आकाश काय तोडी माझा ओके तुला दे चष्मा दे त्याला युवा बघत दिसतो पाहिजे मला अरे भाऊ त्या नाही मी काहीच करणार नाही मी चष्मा लपवलाच नाही मला परकोली मारून टाकलं ना तरी मी म्हणणार चष्मा मी नाही लपवलं चष्मा तुला मारून टाकायचं करतो मला आय डोंट नो बघा चष्मा तर लपवलं आहे ते पण नकरी किती चालू आहे पाहिलं का त्यांनीच लपवलंय पण नाटके करत पाय ये असं पाहिलं गाणी जेवायचे संदीप जेवण करायचे किती वाजले पाय असा उशीर झालाय तसा उशीर झालाय चष्मा माझ्याकडे होऊ दे ना सगळं टाइम मला माहित नाही समजलं ना मी गावून राहिले ना अरे बाबा मी तरी असं माग पुढे पाहिलं चष्मा सापडू लागलो किंवा इथं तोंड पाहती कधीपासून विनो तुला माहितीये का मम्मी काय माहिती का किती वाजले आहो दिसणार कसं चष्माच नाही डोळ्यात सांग बरं दादा किती वाजले सांग मी तुला चष्मा देतो सापडू किती वाजले सांग तुला चष्मा देतो सापडू शोधून बोलायचं नाही काय वहिनी बघा बघा फिरून फिरून माझ्यावर येऊ राहिले माझं क्रेडिट जाऊ दे ना वहिनीवर काय गप 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 ना आले झालाय असं जेवायला मी तुझा चष्मा घेऊन काय करू सांग मला आदित्याला माहिती आदित्याला खरंच आदित्याला माहिती या दोघांनी शाळा करेल मला तुझा चष्मा घेऊन मी कुठे पुरी पाहिजे हे आम्ही दोघांनी शाळा केली हेडमास्टर रे बो कोण आम्ही दोघांनी शाळा केली हेडमास्टर वहिनी पाहिलं का जाऊ दे मी खोटा बोलन ना आज खोटा बोलन का म्हणजे तुमची तिघांची शाळा आहे का मला नाही माहित हा तिघांची शाळा आहे पण हेडमास्टर वहिनी संदीप भाऊ कशाला काय मग चष्मा तुला तसंच भेटेल संदीप भाऊ चष्मा देणार मग दोन शब्द बोलू ते त्याला संदीप भाऊ कशाबद्दल संदीप बोलू असं दिवसभर फीडबॅक संदीप भाऊ संदीप भाऊ चष्मा द्या लवकर दर चष्मा इथं दर चष्मा इथं तुझा चष्मा मी घेऊन काय करू बाबा सांगतो ते पटकन दे हा पहिले पण संदीप भाऊ दोन शब्द बोलायच्या मी काय केलं काय पण तू संदीप भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ तुझ्या चरणावर पाय ठेवून मी माझा चष्मा मागतो मी देते मी नवऱ्याला माझ्या चरणावर पाय ठेवून मी ऑर्डर करणार आम्ही लपवल नव्हतो ना बाई बघू शकते माझा चार्जरचा डायरेक्ट खुरकुळ झालेला आहे त्या ठिकाणी मी नाही बोला मम्मी पण खरंच खरंच मी तुला तुम्ही पाहते पहिल्यापासून पाहते नक्की पा कोणी लपवलेला नक्की यांना कस काय माहिती मग यांनी कसं मी बघितलं होतं तुम्ही तिथे लपवताना आणि माझ्या आता पण मला अशी नजर गेली होती वरती साईबा कसं तपासणी तुमच्या दोघींना तुम्ही म्हणते मी तिकडे मग काहीच नाही बाबा चष्मा भेटला तुझा मग संदीप भाऊ थँक्यू सो मच भांडण करू नका व्हिडिओ चालू आहे भांडण करू नका व्हिडिओ चालू केली आम्ही तुला माहितीये का मग अशी तुला सांगितलं ध्यान नाही का तुला चांगले भारी मग आज भर तुम्हाला कंटेंट सुटलं माझ्या आज
मग चला म्हटलं आज आम्ही कंटेंट सुचवलं विनोदाची थोडी घेऊया म्हटलं आम्ही आज. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा. थांबा, हे सगळं चुकीच सांगितलं. हा, आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा बेल आयकॉनला करा दाबायचं, अजिबात विसरू नका. विचार विचार तू पण बोल, लाईक बेल आयकॉन क्लिक करून टाका. तुम्हाला नाही माहिती व्हिडिओ कट झाला, करून टाका. बाय बाय. हो, तुम्हाला आवडला असेल लाईक करा.